नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन कायदा बघणार आहोत जो आहे एमएसएमई कायदा दोन हजार सहाचा चा बघा याच्यात आहे ना नुकतेच काही बदल पण झालेले आहेत परंतु आयोगाने आपल्याला दोन हजार सहाचा चा कायदा पूर्ण करायला लावलेला आहे म्हणून आपण हा कायदा पूर्ण करणार आहोत आणि याच्यातले जे काही रिसेंट चेंजेस आहेत ना तर त्याच्यावर सुद्धा आपला सेपरेट व्हिडिओ येणार आहे परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास कायदा दोन हजार सहाच्या सर्व कलमांविषयी माहिती बघायची एकूण एक कलम विषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायची आहे तर सुरू करूया आजच्या या लेक्चरला तर सगळ्यात आधी आपल्याला याच्यात बघावं लागेल की किती कलम आहेत किती विभाग आहेत याच्यावरच आपल्याला ते जे आहे ना तर ते व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर समजणार आहे तर याच्यामध्ये जवळपास आपण जर बघितलं तर आपल्याला सहा प्रकरणं दिसतात आणि जवळपास बत्तीस कलम आहेत आणि वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळ्या कलमांनुसार त्याची विभागणी करण्यात आलेली आहे जसं आपण पाहिलं तर प्रकरण एक मध्ये आपल्याला दिसतं की कलम एक ते दोन, रचना दोन, ते एक दोन ही रचना आपल्याला दिसते प्रकरण दोन मध्ये आपल्याला तीन ते सहा दिसतात तीन मध्ये सात ते आठ कलम आहेत तर अशा पद्धतीने डायरेक्ट विचारले तर नाही जाणार की प्रकरण एक मध्ये किती कलम आहेत प्रकरण दोन मध्ये परंतु आपल्याला ही विभागवार रचना याच्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे की त्याच्यानुसार आपण जे ना तर ते कलम ओळखताना लॉजिक लावू शकतो ठीक आहे प्रकरण चार आहे त्याच्यानंतर प्रकरण पाच आहे ज्याच्यामध्ये पा पंधरा ते पंचवीस आणि एक शेवटचं प्रकरण आहे ज्याच्यात सव्वीस ते बत्तीस असे विभाग दिलेले आहेत जर आपण प्रकरण पहिले बघितलं तर त्याच्यामध्ये प्रास्ताविक आहे म्हणजे काय प्रिलिमिनरी म्हणजे काही महत्वाची माहिती असते दुसरं आहे की सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी एक राष्ट्रीय मंडळ असेल मग याच्यात त्याची रचना असेल त्याची स्थापना कशी होईल त्या गोष्टी असतील त्याच्यानंतर उद्योगांचे वर्गीकरण कशा पद्धतीने केले जाईल हे प्रकरण तीन सांगतं आता बघा दोन हजार सहाच्या कायद्यानुसार जे वर्गीकरण देण्यात आलेले आहे आता ते रद्द करून सरकारने नवीन वर्गीकरण जाहीर केलेलं आहे आता ते वर्गीकरण वर सुद्धा प्रश्न येतील आणि जे जुनं वर्गीकरण आहे ना तर त्याच्यावरून प्रश्न येतील म्हणून आपल्याला हे दोन्ही वर्गीकरण लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्याच्यानंतर प्रकरण मध्ये दिलेलं आहे की एम एस ची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी याला चालना देण्यासाठी काय काय उपाय करू शकतो त्याच्यानंतर सूक्ष्म व लघु उद्योगांना विलंबित देयके आणि प्रकरणचा संकिर्ण अशा पद्धतीने या सर्व कायद्याची रचना आहे आपण आता एक एक कायदा बघूया आता सगळ्यात आधी जेव्हा कायदा असतो ना त्या कायद्याच्या आधी काही टेक्स्ट असतो तो टेक्स्ट याच्यासाठीच असतो की या कायदा कशासाठी आणलाय त्याचं उद्देश काय तर या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती सोळा जून दोन हजार सहाविषयी या अधिसूचनेची तारखा का महत्वाच्या राहतात तुम्हाला सांगू का कारण की ज्या दिवशी ही अधिसूचना जारी होते ना त्या दिवसापासून हा कायदा लागू होतो असं मानलं जातं तर बघूया इथं काय म्हटलेलं आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबींसाठी प्रोत्साहन आणि विकास सुलभ करण्यासाठी तरतूद करणारा हा एक कायदा आहे काही उद्योगांच्या नियंत्रणाची उपयुक्तता संघातर्फे जाहीर करण्यात आली होती अशी घोषणा उद्योग अधिनियम एकोणासशे एक्कावनच्या कलम दोन अन्वे करण्यात आली होती संघ म्हणजे काय युनियन बर का युनियन म्हणजे काय केंद्र सरकार लक्षात ठेवा ओके आता है ना याच्यावर खूप वादविवाद चालतात बरं का की सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणायचं का युनियन गव्हर्नमेंट म्हणायचं याच्यावर खूप वादविवाद चालतात बघा ऑफिशियली आपण बघितलं ना खूप ठिकाणी आपल्याला सेंट्रल म्हणजे खूप ठिकाणी आपल्याला असे वट दिसतात बट त्याचं नाव पाहिजे होतं युनियन तामिळनाडू सरकारने नुकतंच एक नोटीस जाहीर करून असं म्हटलं की कुठंच केंद्र सरकारचा उल्लेख करू नये तिथं संघ शासन असाच उल्लेख केला पाहिजे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या प्रचार आणि विकासासाठी स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करणे हितावह हितावह म्हणजे महत्वाचे असल्यामुळे हा कायदा सत्तावन्नव्या वर्षी संसदेने खालील प्रकारे लागू केलेला आहे हा टेक्स्ट आहे हा टेक्स्ट काही एवढा महत्वाचा नाही याच्यामध्ये फक्त अधिसूचनेची जी तारीख आहे ना तर ती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल आता आपण पुढे जाऊया आधी प्रत्येक प्रकरण आणि त्या प्रकरणातील एक एक कलम आपण डिटेल बघूया प्रकरण पहिलं प्रास्ताविकशी संबंधित आहे प्रास्ताविक म्हणजे काहीतरी महत्वाची माहिती जी प्रिलिमिनरी माहिती म्हणून कन्सिडर करतो मग कलम एक मध्ये लहान शीर्षक आणि प्रारंभ आहे ओके तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी लहान शीर्षक प्रारंभ आणि व्याप्ती पण असते इथं व्याप्ती देण्यात नाही आलेली आहे या कायद्याला सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास अधिनियम दोन हजार सहा असे म्हटले जाईल आणि हे प्रारंभ कशी कधी होईल ज्या दिवशी ही अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात येईल त्या दिवसापासून हे अंमलात येईल त्याच्यानंतर काही विविध तरतुदींसाठी वेगवेगळ्या तारखा सुद्धा असू शकतात आता जो कलम दोन आहे ना तर त्या कलम दोन मध्ये विविध डेफिनेशन देण्यात आलेलं आहे व्याख्या देण्यात आहे तर त्याच्यामध्ये पहिला आहे सल्लागार समितीची व्याख्या म्हणजे ऍडवायझरी कमिटी काय आहे सल्लागार समिती म्हणजे कलम सातच्या पोट कलम दोन अंतर्गत केंद्र सरकारने स्थापन केलेली समिती पुढचा आहे अपॉइंटेड डे म्हणजे नियुक्तीचा दिवस नियुक्त केलेला दिवस म्हणजे काय नियुक्त केलेला दिवस म्हणजे स्वीकृतीच्या दिवसापासून पंधरा दिवसांचा कालावधी तर हा काय मानला जातो अपॉइंटेड डे म्हणून मानला जातो पुढचं मंडळ म्हणजे काय इथं बोर्ड या शब्दाचा अर्थ काय असेल तर कलम तीन अंतर्गत स्थापित सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठीच राष्ट्रीय जे बोर्ड असेल त्याला आपण बोर्ड म्हणणार आहोत पुढचा आहे बायर बायर म्हणजे काय वस्तू खरेदी करणारा एंटरप्राइजेस उद्योग म्हणजे काय कुठलाही औद्योगिक उपक्रम किंवा व्यावसायिक संबंध पुढे वस्तू म्हणजे काय एक प्रकारची जंगम मालमत्ता मध्यम उद्यम सूक्ष्म उद्योग ओके तर यांच्या डेफिनेशन जे आहेत ना तर, असल? असल, तर ते आपल्याला पुढे देण्यात आलेल्या आहेत याच्यात जे आहे ना तर त्या डेफिनेशन पुढे आपल्याला बघायचे आहेत त्याच्यानंतर नॅशनल बँक म्हणजे काय असेल नाबार्ड असेल सिंपल इथं जर कुठेही राष्ट्रीय बँक हा शब्द आला तर त्याचा अर्थ असेल नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक नाबार्ड असेल अधिसूचना म्हणजे ज्या दिवशी अधिसूचना होईल प्रिस्क्राईब म्हणजे विहित केलेले रिझर्व्ह बँक म्हणजे आपली रिझर्व्ह बँक स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे जे काही एंटरप्राइजेस स्मॉल एंटरप्राइजेसची जे डेफिनेशन इथं दिलेले आहे ती त्याच्यानंतर पुरवठादार आता इथं पुरवठादार ची डेफिनेशन देण्यात आलेली आहे की पुरवठादार म्हणजे सूक्ष्म व लघु उद्योग ज्याने कलम आठच्या उपकलम एक मध्ये संदर्भित प्राधिकरणाकडे निवेदन केलेलं आहे अशांना आपण पुरवठादार आहोत ठीक आहे पुढे जाऊया आपण लघु उद्योग बँक म्हणजेच सी डी असणार आहे आणि राज्य सरकार इथं तर आपल्या नॉर्मल राज्य सरकार तर असणार आहे परंतु केंद्रशासितच्या प्रदेशाच्या बाबतीत राज्य सरकार कोणाला म्हणायचं तर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत कलम दोनशे एकोणचाळीस अंतर्गत नियुक्त केलेला प्रशासक याला आपण जे आहे तर ते राज्य सरकार म्हणणार आहोत ऑलरेडी जे आपलं महाराष्ट्र कर्नाटक गोवा जे आहे ना तर त्याच्या बाबतीत राज्य सरकार म्हणजे आपलं नॉर्मल राज्य सरकार परंतु जिथं केंद्र सरकार असतं म्हणजे जिथं केंद्रशासित प्रदेश असतो तिथे तर राज्य सरकार नसेल ना काही वेळेला जसं दीव आहे दादरा नगर हवेली आहे अंदमान निकोबार आहे लक्षद्वीप पायलंट आहेत ओके या यांच्या बाबतीत काय करता येईल तर यांच्या बाबतीत जो प्रशासक असेल ना तर त्याला आपण स्टेट गव्हर्नमेंटची डेफिनेशनमध्ये आणणार आहोत या ले ले आ, ले ले। तर ले ले या माध्यमातून आपल्याला काही डेफिनेशन समजलेल्या आहेत ठीक आहे आता आपल्याला प्रकरण दोन बघायचं आहे प्रकरण दोन मध्ये जे आहे ना तर ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय मंडळ दिलेलं आहे तर आपण कलम तीन बघूया ज्याच्यामध्ये मंडळाची स्थापना दिलेली आहे आता कलम तीन आहे कलम तीन मध्ये या मंडळाची स्थापना कशी होईल अशी तरतूद देण्यात आलेली आहे इथे काय म्हटले की केंद्र सरकार अधिसूचनेद्वारे कोण केंद्र सरकार राज्य सरकार नाही अशा तारखेपासून या कायद्याच्या हेतूसाठी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय मंडळ म्हणून ओळखले जाणारे एक मंडळ स्थापन करेल ज्याचे कार्यालय दिल्ली येथे है असेल आणि ज्याच्यामध्ये खालील व्यक्तींचा सदस्य म्हणून समावेश असेल